नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जांभूळ कलम बांधणी कशी करायची याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. मित्रो, सर्वप्रथम जांभूळ कलम करायचं असेल तर आपल्याकडे मातृवृक्ष हवेत आणि तसंच तयार केलेली रोपं हवेत. तर या ठिकाणी व्हिडिओत आपण पाहू शकता, एक वर्षभराची रोपं म्हणजे गेल्या पावसाळ्यात जे बी आपण रुजवून रोपं तयार केली होती ती रोपं आपण आत्ता मार्च महिन्यामध्ये कलम बांधणीसाठी वापरणार आहोत. या ठिकाणी ही सर्वसाधारणपणे एक वर्षभराची रोपं आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकता कलम बांधणीसाठी आवश्यक असलेली काडी या ठिकाणी आणलेली आहे. आणि ही काडी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर डोळे चांगले फुटलेले आहेत. आता डिफॉलिएशन, आपल्याला कलम बांधणी जेव्हा करायची आहे त्याच्या एक साधारणतः 2 आठवड्या अगोदर आपण डिफॉलिएशन करणं गरजेचं आहे. डिफॉलिएशनसाठी नवीन जी काडी आहे त्या काडीवरचे पानं सगळी काढून टाकायची आणि साधारणपणे 2 आठवड्यात ती काडी बांधणीसाठी तयार होते. त्यानंतर ती काडी व्यवस्थित कट करून आपली रोपं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण घेऊन येणार आहोत आणि ती काडी बांधणीसाठी वापरणार आहोत. पाचर कलम पद्धतीने हे जांभळाचं कलम बांधलं जातं. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा वरचा शेंडा कट मारून पाचरीसारखा वी आकार जो म्हणतो आपण पाचरीसारखा तो खुंटा आहे, त्या खुंटावरती आपण उभा छेद देणार आहोत. आणि ही जी कलम बांधण्यासाठी जी काडी आपण वापरणार आहे तिला वी शेप देणार आहोत खाली. आणि जेवढा आपण त्या खुंटावरती छेद दिलेला आहे साधारणतः तेवढाच वी आकाराचा शेप देऊन या ठिकाणी बरोबर त्या उभ्या छेदात ही कलम काडी आपण बांधणार आहोत. त्यासाठी इकडे पट्टी कापड, प्लास्टिकचं पट्टी कापड आपण वापरणार आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता ही काडी आता त्या प्लास्टिकच्या पट्टीने, कलम बांधण्याची पट्टी असते त्या पट्टीने घट्ट अशी बांधायची आहे. अशा पद्धतीने आपण चांगल्या मातृवृक्षाच्या काड्या काढून जांभळाच्या रोपांवरती अगदी सहजरित्या बांधू शकतो. तर या ठिकाणी बरीचशी कलमं बांधलेली आपल्याला दिसत असतील. तर अशा प्रकारे पाचर कलम पद्धतीने जांभळाचं कलम करायचं आहे. आणि हीच कलमं सर्वसाधारणपणे बांधल्यानंतर 1-3 आठवड्यात फुटायला लागतात. आणि फुटल्यानंतर एक साधारणपणे जून जुलै महिन्यामध्ये ही कलमं विक्रीयोग्य होतात. मित्रो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.